तुका मोजून द्या लागला सगळ्या पक्की बावीस घेणार ती. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. आज आहे भाऊबीज आणि हा आमचा काय आम्हाला प्रेझेंट सरप्राईज हॅपी भाऊबीज. संध्याकाळी आम्ही बघणार आहोत काय बरं. आज मम्मीनं स्पेशल सरप्राईज दिला, म्हणजे मी तिला सरप्राईज देणार होते पण सगळा थोडासा पचका माझ्यामुळे झाला, कारण मीच ब्लॉग मध्ये चुकून एकदा बोलले होते, नंतर माझ्या लक्षात आलं, हिनं मला मेसेज टाकले. हिनं मेसेज टाकली, मला माहित आहे तो भाऊबीजला येणार. मी म्हटलं हिला कसं कळलं, विनूनं सांगाय नाही, राजेनं सांगाय नाही, हिला कसं कळलं. नंतर लक्षात आलं मी चुकून ब्लॉग मध्ये बोलले होते, म्हणून मी परत ब्लॉग मध्ये बोलले की काही नक्की नाही असं तसं. आणि हिला मग नंतर विनूने सांगितलं की 5 तारखेला येणार, कारण माझा तर काही प्लॅन ठरलेला नव्हता, कारण लास्ट टाइमला मी कपडे भरले होते, आरव लागला त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला जाऊयात. आणि ही बघा पुरीवाली पोरगी आमची मामाला पुरी द्यायला चालली. राजनंदिनी, ए राजनंदिनी, आज मम्मीनं खाजीचा बेत केलेला आहे राजेच्याच ताटात. ए बाबा इकडे इकडे इकडे, हे बघ पुरी दे मला, ए पोरी पुरी दे मला, दे इकडे दे पिल्लू, दे शानामचं पण होय दिली. अरे ये खाय, चला आम्ही छान स्वाद दिली. आपण किती छान फुगलं ते बघा, मस्त एकदम. मी रवा टाकली साने पुऱ्यातनी. आता पुरीची मी रेसिपी परत एकदा दाखवून सोड, तुझ्या पद्धतीनं चकल्या भरपूर जणींनी करून बघितले, भरपूर जणींच्या मला सगळ्या कमेंट अशा होत्या खूप सोपी पद्धत आहे, खूप छान चकल्या झाल्यात, खूप मस्त टेस्टी झाल्यात आणि जास्त वेळ लागत नाही, पटकन होतात, त्याबद्दल तुला सगळ्यांनी थँक्यू म्हणून पाठवलेत. आणि ह्या पुरीची पण रेसिपी आपण मुंबईला जायच्या अगोदर एकदा नक्की दाखवू परत एकदा. चला आता मी जेवण करून घेतो. आजचा ब्लॉग पण तुम्ही उशिरा बघत असाल, कारण मी अजून एडिटच केलेला नाही आहे. बरं, मी साडी काल दाखवायचीच विसरले कोणती घेतली, तर आता भाऊबीजेसाठी एक साडी आणले आणि एक लग्नासाठी आणले. हे बघ ही साडी भाऊबीजला नेसायची आणले, आणि ही वाली मी दाखवलेली नाहीये बहुतेक तुम्हाला. ती आता नेसणार आहे, नेसल्यानंतर ती काय दिसते. आणि लग्नासाठीची ही जी ज्याचा ब्लाऊज दाखवलं होतं की मला लक्षात नाही आहे, ही तू आता नेसणार आहे. लग्न कोल्हापूर लग्न आहे, कोल्हापूर मध्ये ना ती साडी घेतली, ह्याला ते द सारी स्टोरी मधनं घेतली होती ती, ती आणि तिचा ब्लाऊज. तर हे आणि ह्या दोन आणले. मला एक सांगतो, एवढं तिकडून मुंबईवरून आलीस कोल्हापूरला आणि कोल्हापूरला इथपर्यंत एवढं बघायला आले, एवढं छान फ्रेग्रन्स आहे ना, कोणता परफ्यूम वापरतेस तू? तिकडे परफ्यूमचं कलेक्शन तसं खूप जास्त आहे, पण काही फेवरेट आहेत परफ्यूम दाखवतो. नवीन घेतलं तर माझ्या एका मैत्रिणीने सजेस्ट केली. किती परफ्यूम घेतेस तू? आवडली की घेते ती सोनू माहिती आहे का, तिला विचारलेलं तर तिने सांगितलं की हे कलेक्शन आहे म्हणून, हे विस्कॉन्टीचं क्वीन्स कलेक्शन, याच्यामध्ये 4 फ्रेग्रन्स आहेत, मस्त आहे, म्हणजे मूड नुसार तू कोणताही वापरू शकतेस. तुला पाहिजे तर घे, त्यातला एक ठेवून, एक दोन घेणार क्वीन ऑफ हॉट्स आहे रोमॅन्टिक इव्हनिंग्स, अॅनिव्हर्सरी डिनर्स, स्पेशल डेटसाठी, शुगर अँड स्पाईस, वीकेंड ब्रंचेस, कॅज्युअल आउटिंग्स, डे टाईम इव्हेंटसाठी, MVP बिझनेस मीटिंग्स, ब्लॅक टाई इव्हेंट, अवॉर्ड सेरेमनीजसाठी आणि फॅशनिस्टा, रेड कार्पेट इव्हेंट्स, फॅशन शोज आणि ग्लॅमरस पार्टीसाठी हे कलेक्शन अवेलेबल आहे. छान आहे ग, मस्त आहे ना, तेवढं लगेच दिलीस मला काय की नाही. ह्या भाऊबीजेच्या औचित्यावर जसं मी घेतलंय ना, असं त्यांचं एक मेन्स कलेक्शन पण आहे 4 याच्यामध्ये. हे बघ विस्कॉन्टीचे किंग कलेक्शन, मला माहिती आहे की तुला फ्रॅग्रन्स आवडतात माझ्यासारखंच, म्हणून मी 4 आणलेत, एक सोडून 4 आणलेत. इम्पेरियल ओड ADP फॉर्मल इव्हेंट, स्पेशल ओकेजनसाठी, ब्ल्यू ओशन ADP ट्रॅव्हल आउटडोर ॲक्टिव्हिटीजसाठी, MVP बिझनेस मीटिंग्स, फॉर्मल सेटिंगसाठी, क्लब लेजंड, सोशल इव्हेंट्स, पार्टीजसाठी. मला पण नाही वाटत त्याला चार, मला दोन आहे, दोन दोघी आहे म्हणून दोन, तो एकटा आहे म्हणून त्याला चार.
आणि हे आता देणार नाही भाऊ बीजेला काय मिळतं त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे परफ्यूम पाहिजे असेल तर काहीतरी चांगलं द्यावं लागेल एवढं मात्र माहिती. विस्कोंटीचे हे परफ्यूम विथ अप टू 20% परफ्यूम ऑइल कॉन्सन्ट्रेशनने बनलेले आहेत. हे आपल्याला रिच इंटेन्स फ्रेग्रन्स प्रोव्हाइड तर करतात, लॉंग लास्टिंग आहेत, प्रीमियम क्वालिटी आहे, क्राफ्टेड आहे, बघताय तुम्ही हाय क्वालिटी इन्ग्रेडियंट्सने जे की आपण ऑल डे वेअर करू शकतो, कोणताही स्टेन राहणार नाही कारण याचं ॲडव्हान्स्ड अँटीस्टेन टेक्नॉलॉजी ज्याच्यामुळे आपल्या क्लोथ्सवरती कोणताही रेसिड्यू राहणार नाही आणि पण आपल्या फेवरेट्स आउटफिटवरती विदाऊट एनी वरी कॉन्फिडन्स आपण हा यूज करू शकतो. स्किनवरती अगदी जेंटल आहे कारण आपण जेव्हा यूज करतो डेली वेअरसाठी ते आपल्याला हेच हवं असते की स्किनवरती जेंटल हवं, त्यामुळे कोणताही इरिटेशन किंवा डिस्कम्फर्टशिवाय आपण हा लक्झुरियस सेंट एव्हरीडेसाठी यूज करू शकतो. आणि हा अफोर्डेबल असा परफ्यूम तुम्हाला हवा असेल ते डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. माझा कोड स्क्रीनवरती दिसत आहे, तो यूज केला तुम्हाला डिस्काउंट नक्की मिळेल. मी तर तयार झाले, आरोह पण छान तयार झालेला आहे, राजनंदिनी तयार व्हायचे, राजश्री तयार झाले दिसला की. आणि आता विनू गेलाय दूध आणायला, तो आल्यानंतर मग भाऊबीज साजरी करूयात. तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला, रेड कलर में चांद निकला, रेड कलर रेड रेड. अरे आवाज कमी कर की मावशी, काय डायटिंग करलीस आहे का? काय डायटिंग करलीस आहे का? काय डायटिंग आपण होतोय नाही, जरा बारीक झालीस आहे मागच्या पेक्षा. खरंच की बारीक झालीस आहे मागच्या पेक्षा, महिन्यापेक्षा बारीक झालीस आहे. खूप दिवस कुठे, महिनाच झाला की थोडं उतरल्यासारखं वाटायला लागलं. बरं, मावशी ना फराळ आमच्यासाठी घेऊन आले आणि तिच्या युट्यूब चॅनलवरती पण तिने टाकलेला आहे. तिच्या युट्यूब चॅनलची लिंक मी देईन तुम्हाला. आमच्या सगळ्यांच्या रेसिपी सगळ्या सेमच असतात तर तुम्ही तिथे बघू शकता. आणि अनारसे तिने केलेले आहेत, छान केले नाही का? पण छान केले ते सेम आहे. मी ताईच्याकडे पण खाल्लो ना अनारसे, एकदम मस्त झालं. तिच्या चॅनलवरती तुम्ही रेसिपी बघू शकता. आता मी थोडा वेळ बोलत बसतो, विडिओ आल्यानंतर मग हॉबीज करूया. काय धागो से बांधा मावशी तू म्हणा, मोबाईल साईडला ठेव. दीपावली मनाई सुहानी मावशी म्हण की. अग बाई कसला भारी ओढली ना, एक नंबर. अक्षय कुमार की जय हो. साडी सांभाळ मग साडी आरती घ्या. लावायची पहिले बांधली वाटलो राजी ओढणी सांभाळून ते पुढच्या वर्षी असा.
मला दे इकडे राजनंदिनी हाँ देखा भाऊबीज तरी छान पार पडली. जेवढं होतं तेवढं गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या, जास्त व्हॉइस ओव्हर करण्यापेक्षा, कारण ॲज इट इज त्या अशा रॉ गेलेल्या मस्त वाटतात. मला मध्ये एक कमेंट होती की मेकअप कसा रिमूव्ह करतेस. मी याच्याविषयी एक पूर्ण व्हिडिओ बनवला होता. गार्नियरचं मायसेलर वॉटर मी वापरते, ते अगदी परफेक्ट आहे. मी वाईप्ससुद्धा वापरते, पण वाईप्सनं इतकं इफेक्टिव्हली नाही जात जेवढं ह्या मायसेलर वॉटरनं जातं. जसं मी यूज करायला स्टार्ट केलं, तर हे थोडंसं कॉटन पॅड्सवरती असं घेऊन ना डिरेक्टली मेकअप रिमूव्ह करायचा. ऑईलने पण तुम्ही खोबरेल तेल जे असतं तर त्यानेही रिमूव्ह करू शकता, पण प्रॉपर रिमूव्ह करावं लागतं. आणि जर ऑईली स्किन असेल तर मी नको म्हणेन. जर तुमची ड्राय स्किन असेल तर नक्की तुम्ही खोबरेल तेलाने रिमूव्ह करा, पण ऑईली आणि पिंपलवाली स्किन असेल तर नका वापरू, कारण ते वर्स्ट कंडिशन होते. मी स्वतः यूज केलेलं आहे. आणि आता माझी राईट चीकवरचे जे थोडे स्कार होते ते फेड झालेत, फक्त लेफ्ट चीकवरती थोडेसे राहिलेले ते पण होतील हळूहळू, कारण ते एकदम वरच्या लेअरला आहेत असं मला डर्मॅटॉलॉजिस्टकडनं सांगण्यात आलं. त्यामध्ये वर्ष दीड वर्ष लागतील, पण होईल व्यवस्थित जर मी तसं पूर्ण स्किन केअर केलं तर. म्हणून मी आता खूप लक्ष देते. खूप जणी आपण खूप आळस करतो की मेकअप तसाच ठेवून झोपतो, पण प्लीज तसं करू नका. स्किनला त्याचे खूप गंभीर परिणाम भोगावे लागतात. आईचा मेकअपसुद्धा नक्की काढा, डोळ्यांचा मेकअप ठेवून तसंच झोपू नका, नंतर खूप प्रॉब्लेम होतात. तर अशा प्रकारे मी मेकअप रिमूव्ह करते. त्यानंतर मावशी त्यांना मी थोडा वेळ बोलत बसतो. संत्र संत्र का कुठं मला जमदमलीस खाऊन सोलून देऊ. ते बघ काय केली मग तिने काजळच राजी तिचं कपाळ बघ, काजळ काजळ बघ तिचं कपाळ आधी क्लीन करते. दमली गेली
सारी रिएक्शन होती है का 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 कुबला लागला का का अरे दे 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 हम बोले म्हणजे काढून घे कुबला लागेल हे बघ उसली बघ ती रुसली बघ तुला चटका लई भरला का पूस आलो तुझा कपाळ इकडे इकडे एक अंगुल इकडे इकडे पडा लागले दादाकडे मामाकडे मामा द्यायला लागले हे आरू दादा माझा हे बघ इकडे बघ इकडे बघ दादा इंजू इंजू कसं कसं तिकडे नाही तिकडे ए बिल्लू काय रिएक्शन द्यायची तिकडे कोण घेऊन ए बघ ए बघ ए बघ खा 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 खाते खा खा कसे लागले मस्त आहे मी कधी कधी बीबी घेतो म्हणजे असंच थोडा वेळ गप्पा गोष्टी करत बसल्या बाळासोबत खेळत बसलो आणि त्याच्यानंतर मग झोपलो जवळजवळ आज 12 आम्हाला झोपायला असाच दंगा सुरू होता छान वाटलं आजचा दिवसही मस्त गेला होपसो की तुमचीसुद्धा भाऊबीज खूप छान झाली असेल उद्या आपण भेटू आजचा व्लॉग संपतोय तोपर्यंत बाय बाय